पालकांना नमस्कार, विद्यार्थी मित्रांना अनेक उत्तम शुभ आशीर्वाद। दिनांक 10 नोव्हेंबर शिवप्रताप दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर आनंदाचं, उल्हासाचं, प्रगतीचं, शांततेचं प्रतीक दीपोत्सव, दीपावली, दिवाळी याच्याही तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। ऑनलाईन शाळांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, दीपावली व्हॅकेशनच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। बालदोस्तांनो, आजच्या या सुंदर दिवशी आपण सरळ व्याज या प्रकरणातील शेवटची तीन उदाहरणं समजावून घेणार आहोत। थंडीला सुरुवात झालेली, सणासुदीचा सीझन आता चालू झालेला आहे आणि म्हणून अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष होऊ देऊ नका। दिवाळीचे तीन दिवस आनंदाचं उधान आणि उल्हास आलेलं असतं, यासाठी तीन दिवस तुम्ही वेगळे काढून ठेवा नाही असं नाही। लहान वय आहे, 5 दिवसही तुम्ही सुट्टी घेतली तर काही हरकत नाही। या 5 दिवसामध्ये तुम्ही जीवनातील हा आनंदाचा सण, आनंदाचा क्षण चांगला अनुभवू शकता, त्याचा आनंद घ्या आणि पुन्हा वापस अभ्यासाला सुरुवात करा। मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाताई संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। आणि आजचा पहिला प्रश्न, एकंदरीत 3 प्रश्न माझ्याजवळ उपलब्ध असलेले या पुस्तकातील हे 3 प्रश्न झाले म्हणजे एकंदरीत सरळरूप। या प्रकरणातील सर्व उदाहरणं परीक्षेला आलेले तसेच सरावासाठी दिलेले अशी मिळून 25-30 उदाहरणं आपण या ठिकाणी समजावून घेतलेली आहेत। आता बघूया आजचं पहिलं उदाहरण। तर बालदोस्तांनो, काल परवा व्हॉट्सअपवरती अजून एक नोटीस आली होती की तुमची नवोदयची फीस भरायची तारीख 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवलेली आहे, म्हणजे अजून 5 दिवस आहेत। तुमच्यापैकी कोणाचे फॉर्म भरायचा राहिला असेल तर कृपया त्यांना तसं सांगा आणि त्यांना फॉर्म भरायला लावा, तसेच अभ्यासही करायला लावा। चला तर बालदोस्तांनो, आता मी आजचा पहिला प्रश्न लिहितोय आणि मग तो समजावून देईन। पहिला प्रश्न असा आहे की कांतीलालने कांतीलालने 292 दिवसांसाठी हिरालालकडून फरक वर लिहिलो असतो, थोडसा कॅमेरा वर्क। कांतीलालने 292 दिवसांसाठी हिरालालकडून ₹1000 दर साल दर शेकडा 5% दराने सरळ व्याजाने घेतले। तर सरळ व्याज किती होईल? म्हणजे किती व्याज कांतीलालला, किती रुपये व्याज हिरालालला द्यावं लागेल हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। आता मग प्रश्न तसा एकदम सोपा आहे, सर्वात महत्वाचं काय, प्रश्नाचं व्यवस्थित वाचन करायचं। वर्षाऐवजी काय दिले तर दिवस दिलेले आहे। तर बालदोस्तांनो, हे पक्कं लक्षात ठेवा, वर्षाचं ज्यावेळेस तुम्हाला दिवसामध्ये रूपांतर करायचं तर त्याला 365 ने भाग द्यायचं
आणि ज्यावेळेस महिन्याचं तुम्हाला वर्षामध्ये रूपांतर करायचं होतं त्याला बाराने भाग द्यायचं, एकदम सिंपल. याच्यावर तर तुम्हाला काही टेन्शन नाही. आणि म्हणून मग सरळ व्याज बरोबर नेहमीच आता तुम्हाला ते सूत्र पाठ आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत. मुद्दल दिलेला आहे 1000 गुणिले दर आहे 5 गुणिले मुदत 292, तिचे दिवस करायचे म्हणजे 365. एकदम सोपा असतं. भागिले आहेत 100, ही 2 शून्य गेली, ही 2 शून्य गेली. आता 5 ने भाग दिला, 5 7 35, 1 राहिला, 5 3 15. आता 292 भागिले 73, 73 ही मूळ संख्या आहे. इथं बघायचं एकम स्थानी किती आहे, 2 आहे. मग मेंटॉस खायची, डोकं चालवायचं. 3 ला 4 ने भाग दिला तर 3 चौक 12 होतात, म्हणजे एकम स्थानी 2 येतात. मग 7 ला 4 ने गुणून घेतलं तोंडी तर 7 चौक 28, म्हणजे 280. 280 12 किती झाले, 292. असं तोंडी पाटा तयार करता येतो. 73 चौक होतात 292. सिम्पल. आता अंशामध्ये शिल्लक राहिले फक्त 10, आणि या ठिकाणी इकडे शिल्लक राहिले 4. 10 गुणिले 4 गुणाकार केला तर किती येतो, 40. आणि म्हणून कांतीलालला हिरालालला 292 दिवसानंतर किती व्याज द्यावा लागेल, तर 40 रुपये व्याज द्यावा लागेल. अशा पद्धतीने हा अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला सर्वांना हा लक्षात आलेला असेल. थोडं लिहिण्यामध्ये कॅमेऱ्याच्या बाहेर गेलेलं आहे, पण ते तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून लिहू शकता. बरोबर आहे. तर मग बालदोस्तांनो, आता इथं खूनच करून घेतो म्हणजे तुम्हाला. चला, आता हा प्रश्न तर झालेला आहे, तुम्हाला सर्वांना तो लक्षातही आला असेल असं गृहीत धरतो या ठिकाणी. आणि आता दुसरा प्रश्न आजचा बघूया आपण, बघून घ्या एकदा. फक्त प्रश्न वेगळा कशामुळे आहे, तर याच्यामध्ये 292 दिवस दिलेले, दिवसाचं वर्ष करायचं. बाकी ॲज इट इज सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत या सूत्राचा आपण यासाठी वापर केला आहे. तर बालदोस्तांनो, आता मी लिहित आहे दुसरा प्रश्न, म्हणजे दुसरा प्रश्न तुम्हाला आता या ठिकाणी समजावून सांगत आहे. कालपासून थंडीतही चांगलीच वाढ झाली, बरंच टेम्परेचर डाऊन झालेलं आहे. पहाटे उठायला हुडहुड तुम्हाला थंडी वाजेल. परंतु आता तुम्ही उद्या परवापासून दिवाळीच्या 4-5 दिवस सुट्ट्या घ्या, दिवाळीचा यथेच्छ आनंद लुटा, भरपूर फराळ खा, भरपूर फराळ वाटा, मित्रमैत्रिणींना बोलवा, त्यांच्याबरोबर धिंगाणा करा, गोट्या खेळा, विटीदांडू खेळा, काय करायचं ते करून घ्या. जितक्या प्रमाणात तुम्ही अभ्यास करताय त्याच्या दुप्पट प्रमाणात तुम्ही खेळही करा, म्हणजे तुमचं शरीर आणि मन सुदृढ होईल. आता बालदोस्तांनो, आपण घेणार आहोत आजचा दुसरा प्रश्न. हा प्रश्न आलेला आहे 2016 साली परीक्षे 2016 साली हा प्रश्न परीक्षेला आलेला असून प्रश्न या पद्धतीने आहे की रुपये 5000 वरील 5000 रुपयावरील 8% दर साल 8% दराने साडेतीन वर्षांची सरळ व्याज आणि 4000 रुपयावरील दर साल 4.5 दराने 8 वर्षाचे 8 वर्षांचे सरळ व्याज यामध्ये किती फरक आहे,
यामध्ये किती फरक? तर फरक काढायचा दोन्हीच्या सरळ व्याजामधला. म्हणून मग बालदोस्तानो इथं आपल्याला काय करायचंय, सिंपल फक्त सरळ व्याज काढायचं व्यवस्थित. आता पहिलं जे डायरेक्ट मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत, आणि म्हणून ते या ठिकाणी डायरेक्ट येते 5000 गुणिले दर साल किती 8 गुणिले दर किती 7.3 म्हणजे 3 × 6 = 8 7 × 7 = 2 किती 4000 दर काय तोच दर साल 8% दराने दर साल 4.5% दराने 8 वर्षाचे झाला का 5000 दर साल 8% दराने 3.5 वर्षे सरळ व्याज आणि 4000 रुपयावरील दर साल 4.5% दराने 8 वर्षाचे दरामध्ये आणि वर्षामध्ये ठीक 4.5 दराने 8 वर्षाचे सरळ व्याज आणि इकडे किती वर्षाचं आहे 3.5 वर्षाचे सरळ व्याज. बर संख्या तर त्याच 4.5 दराने ठीक आहे 4.5 दर म्हणजे 4 × 8 = 9 × 9 = 2 भागिले 100 भागाकार केला हे 2 शून्य गेले 2 × 1 = 2 × 2 = 8 त्यानंतर हे 2 शून्य गेले पुन्हा 2 ने भागिला 2 × 2 = 8 आता या ठिकाणी 50 × 4 झाले 200 200 × 7 वजा इकडचं आपल्याला व्याज मिळणार आहे 4 × 16 म्हणजे 40 × 4 किती होतात 160 160 × 9 मग आता 7 × 14 म्हणजे 1400 इकडे किती 16 × 9 = 44 म्हणजे 1440 या 2 फिगर आपल्याला मिळाल्या. फरक विचारलेला आहे आणि 1440 × 1400 वजा केले तर शिल्लक किती 39 वा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आपल्याला या ठिकाणी 40 रुपये आणि म्हणून दोन्ही याच्यातील व्याजाचा फरक राहील 40 रुपये. अतिशय सोपं असं हे उदाहरण आहे तुम्हा सर्वांच्या हे लक्षात आलेलंच असेल. नीट त्याचे कॅल्क्युलेशन बघून घ्या एकदम व्यवस्थितरित्या गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी या प्रक्रिया आपल्याला अत्यंत वेगाने करता आल्या पाहिजे म्हणजे परीक्षेमध्ये आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उदाहरणे सोडवू शकतो. आणि म्हणून बालदोस्तानो पहिल्या वेळामध्ये मी तर नेहमी सांगत असतो की जो गृहपाठ तुम्हाला पहिल्या तासिकेपासून सांगतो तो कंटिन्यू करत जा. जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन्स आपण करून बघितले पाहिजे दिवसातून नोटमध्ये 2-2, 4-4, 8 गुणाकार करून बघितले पाहिजे भागाकार करून बघितले पाहिजे. आणि आता तुम्ही तुमचं शिक्षक व्हायचे तर प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे कॅल्क्युलेटर आहे स्वतः गणित मांडायचं त्याच्यावरती चेक करायचं आपल्या चुका आपण दुरुस्त करायच्या कुठं चुकलंय ते बघायचं अशा पद्धतीने यू विल बी परफेक्ट विथ युअर ओन प्रॅक्टिस. स्वतः स्वतःचा सराव तुम्ही घेऊ शकता आलं लक्षात. तर आता वळूया आजच्या तासिकेतील आपला आणि सरळ व्याज या प्रकरणातील शेवटचा व्हिडिओ म्हणजे शेवटची तासिका याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. कदाचित अजून काही उदाहरणं जर मला मिळाली सरळ व्याजावरची तर मी तुम्हाला ती निश्चितच समजावून देईन. तर बालदोस्तांनो सध्या तरी आपण आज 3रं उदाहरण घेत आहोत. हे उदाहरण आलेलं आहे यापूर्वीच्या नवोदयाच्या परीक्षेला उदाहरण आहे बघा 2018 साली आलेलं. 3रं उदाहरण 2018 साली आलेलं आहे. उदाहरण एकदम सिंपल आहे. अमरने अमरणी अमरणी 5% व्याजाच्या दराने 5% व्याजाच्या दराने रुपये 800 उधार घेतले रुपये 800 उधार घेतले 3.5 वर्षाने 3.5 वर्षांनी त्याला
साडेतीन फाडे तीन आले की याच्या लगेच व्यवहार आहे आपण नंतर जर आपण बँकात रूपांतर करायचं म्हणजे सोपं जातं. त्याला भरावी लागणारी रक्कम, भरावी लागणारी रक्कम असेल डॅश. खाली पर्याय दिलेले आहेत, टेलिनजवळ जाऊन येऊन पर्याय आपण काय लिहित ते तुम्हाला माहिती आहे. आता मग या गणितात काय वेगळं आहे, काहीही वेगळं नाही, फक्त वर्ष कशी अशा पद्धतीने दिली आहे. त्याला आपण अपूर्णांकात रूपांतर करायचं. बेत्रिक सहा आणि किती झाला, सात, सातच्या दोन, एकदम सिंपल. मग सरळ व्याज काढायचं, रक्कम म्हणजे अगदी सरळ व्याज काढावं लागेल. मुद्दल गुणिले दर, दर किती, पाच गुणिले मुदत, साडेतीन म्हणजे सातशे दोन भागिले शंभर, सो सिंपल. हे दोन शून्य गेले, हे दोन शून्य गेले, दोनने भाग दिला, बेचौक आठ, राईट. मग चार पंच वीस, वीस गुणिले सात, वीस सात किती झाले, चाळीस म्हणजे एकशे चाळीस, छत्तीस नाही गणित, चाळीस चाळीस अंक आला. आता घेतले किती होते आपण, आठशे, आठशे अधिक एकशे चाळीस म्हणून रक्कम बरोबर, आठशे अधिक एकशे चाळीस, बेरीज केली तर ती किती येणार, बेरीज आठशे एकशे चाळीस किती झाले, नऊशे चाळीस, हे झाले नऊशे चाळीस. तर अशा पद्धतीने बाल दोस्तांनो तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहेत. या प्रकरणावर 2018 सालापर्यंत आलेली उदाहरणं आपण या तासिकेमध्ये घेतलेली. भरपूर अभ्यास करा, दिवाळीचे भरपूर फटाके फोडा, छोटे फटाके फोडा, शासनाने बंदी घातलेली मोठ्या फटाक्यांवरती. अभ्यासावरून थोडंसं लक्ष धरून देऊ नका. पुनश्च एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर अजून काय सांगू की बाबा, अभ्यासाचं तर मी तुम्हाला वारंवार सांगतोय, व्हिडिओ रेकॉर्डिंग मात्र दररोज सुरू राहील तुमच्या सेवेसाठी. आमच्या गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी तालुका परतूर जिल्हा जालनाच्या वतीने जवाहर नवोदय विद्यालय त्याचबरोबर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी मी स्वतः या व्हिडिओची निर्मिती करतो. याला फक्त तुमचे आशीर्वाद हवेत, तुमच्या शुभेच्छा हव्यात, म्हणजे तुमचे लाईक आणि सबस्क्राईब असलं पाहिजे, म्हणजे माझाही व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश सफल होईल. आमचं हे चॅनल, माझं हे चॅनल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही याबद्दल व्हॉट्सअपवरती लिंक पाठवा आणि जास्तीत जास्त जणांना जॉईन करायचा प्रयत्न करा. पुनश्च दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.